अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात एकाच वेळी दोन मुख्याध्यापक कार्यरत असल्याचा वाद समोर आला आहे। महात्मा गांधी विद्यालयातील मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांनी शासकीय लेखापरीक्षण अहवालात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांचे शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण कुंवर यांनी 11 जुलै 2023 पासून चौकशी पूर्ण होईस्तोवर मुख्याध्यापक पदावरील सर्व अधिकार काढून घेतले होते। त्याचबरोबर 20 सप्टेंबर 2023 ते 19 जानेवारी 2024 पर्यंत शाळेतील ज्येष्ठ सेवा शिक्षक प्रदीप जनार्दन पाटील यांना त्यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मान्यताही दिली होती, परंतु प्रदीप पाटील यांची शाळेचे प्रभारी मुख्याध्यापकपदी मान्यता असून देखील शिक्षण अधिकारी यांनी पुन्हा त्याच पदावर 28 डिसेंबर 2023 पासून वंदना चव्हाण यांना महात्मा गांधी विद्यालय वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील शाळेचे शासकीय लेखा परीक्षण अहवालामध्ये तत्कालीन मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार हा बाबत ताशेरे ओढले गेले। त्यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये यांचे मुख्याध्यापक पदावरील सर्व अधिकार गोठवण्यात आलेले होते। शालेय कामकाज आणि प्रशासकीय दृष्ट्या सेवा ज्येष्ठ असलेले प्रदीप जनार्दन पाटील यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून विद्यमान शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण कुंवर यांनी मान्यता दिली होती। सदर मान्यता ही 19 जानेवारी 2024 पर्यंत कायम असतानाच मध्येच माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी पुन्हा ज्या मुख्याध्यापिका आर्थिक गैरव्यवहाराबाबत त्यांचे अधिकार गोठवण्यात आलेले होते त्यांनाच पुन्हा 28/12/2023 रोजी मान्यता देऊन एक नवाच पेच सदर शाळेमध्ये निर्माण केलेला आहे। शाळा एक आणि मुख्याध्यापक मात्र त्याच शाळेतील दोन शिक्षक आहेत, त्याच्यामुळे प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। सदर तक्रार ही आमच्या संघटनेला प्राप्त झाली असून सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत। तसंच प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून डॉक्टर किरण कुंवर यांची आतापर्यंतची कारकीर्द सर्वात वादग्रस्त अशी ठरलेली आहे। ती पंचायत समिती चांदवडला गट शिक्षण अधिकारी असताना पासून 2011-12 पासून ते महानगरपालिका नाशिक इथे शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असताना तेव्हापासून यांची कारकीर्द ही वादग्रस्त ठरलेली आहे। तत्कालीन प्रशासन अधिकारी महानगरपालिके इथे असताना डॉक्टर किरण कुंवर यांनी एका महिला मुख्याध्यापिकेला मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। सदर प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आणि सरकारवाला पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे असताना अत्यंत वादग्रस्त आणि बघा या प्रकरणामध्ये सुद्धा वरणगावच्या शाळेच्या प्रकरणामध्ये सुद्धा एकाच वेळी दोन शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचे मान्यता देऊन त्यांनी गोंधळ निर्माण केला आहे। सदर प्रभारी मुख्याध्यापक पदी पुन्हा मान्यता दिली असल्याने शालेय प्रशासनात गोंधळ निर्माण झाला असल्याने सदर प्रकरणाची कसून चौकशी करून योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या वतीने केली जात आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।